कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पंढरीनाथ आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रपंढरी समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने आईच्या काळजातून या विषयावर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सिंधुताईंनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि स्वर्गीय पंढरीनाथ आवताडे यांच्या स्मृतीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर माईंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सिंधुताई सपकाळ यांचा चंद्रपंढरी समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे आणि उत्तमराव आवताडे यांनी शाल श्रीफळ तसेच साईचरित्र देऊन सत्कार केला. या प्रसंगी चंद्रपंढरी पतसंस्था आणि अजिंक्य मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य सोनाली रोहमारे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, संचालक आनंदराव चव्हाण, सचिन रोहमारे, सचिन मुजमुले, विनय सपकाळ, कांचन अवताडे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाई नाही तर जगात काही नाही, देशही नाही. बाईला घडवण्यासाठी देवालाही ओव्हरटाईम करावा लागला असेल. देशाची वेदना झाकण्यासाठी महिलांचा जन्म झालेला आहे. मुलीला जपा, सुनेला जपा. सासर माहेरच्यांनी मला हाकललं, मी संघर्ष केला. मरायचं नाही, मला जगायचंय हा निश्चय केला आणि म्हणून आज मी हजारो अनाथ मला मुलींची माय म्हणून सामोरे आले. तुम्हीही मरू नका, मागे सरू नका, आयुष्याचा सामना करायला शिका, असा मौलिक संदेश अनाथांची आई अर्थात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी पोहेगाव येथे दिलाय. या ठिकाणी उपस्थित झालेल्या अनाथांच्या मायमौली सामाजिक कार्यकर्ता आदरणीय सिंधुताई सपकाळ या ठिकाणी उपस्थित झालेल्या त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. म्हणून मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण ज्या काही अडचणी, ज्या काही गोष्टी माईंबद्दल झालेल्या त्या सर्व गोष्टी आपण जाणून आहोत आणि ते सगळे त्रास आणि सर्व गोष्टी विसरून माई संगोपनाचं कार्य त्यांनी हाती घेतलं आणि आज आपण पाहतोय बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेले. जे काम माईंनी केलेलं आहे, मी माईंच्या या कामाला खऱ्या अर्थाने सलाम करतो. आपल्या सर्वांच्या वतीने पंढरे दादा यांना श्रद्धांजली अर्पण करतो. किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिलता, पत्थर बहुत मिलते है लेकिन दिल नहीं मिलता. दिल दुर्मिळ झालं बेटा, तुम्ही सगळे दिलवाले आहात रे म्हणून मी तुमच्यापर्यंत आले. हरू नका, खचू नका, जगायला शिका. आजची रात्र आहे, उद्याला सकाळ उगवणार आहे ना, त्यामुळे पुढे जा, पण मागे वळून पहा. त्याची आज गरज आहे, त्याची आज आवश्यकता आहे. मला असं वाटलं या गावात आल्यानंतर की आता सगळे लोक गेले असतील, मला लई उशीर झाला ना, त्यामुळे पहिल्यांदा तुमची सगळ्यांची माफी मागते बेटा. पण मला एक माहीत आहे, उशीर झाला की बाया जास्त येतात. माणसांचं काय घेणं देणं आहे रे, उठतात ना सुटतात भाषण ऐकायला. बायांचं तसं होत नाही. ती पहिले दाराला लावलेलं कुलूप चार वेळा उघडून पाहिते, लागलं की नाही काय माहिती, लागलं की नाही काय माहिती, कार्टनटते काय माहिती, नवरा कुठे गेला काय माहिती, ते टोपलं घातलं की नाही काय माहिती, सगळं रे सगळं तिच्या मागे असते. त्यामुळे माणसं पटकनून बसतात, बायांना यायला वेळ लागतो बेटा. म्हणून वेळ झाला तरी मी समाधानी असते की माझ्या बाया माझ्यासाठी येणारच. आणि खाऊन पिऊन नवरे झाले की ते जरा निर्धास्त होतात रे, नाही तर भाषण ऐकताना पण त्यांना भीती वाटते, बोंबलती की काय, येते की काय, मोर्चा घेऊन येते की काय. आणि ना बेटा, म्हणून मी जरा उशीराच आले, योगायोगाने उशीर झाला मला. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. नवदा बेटा, बाईची जात नक्की देवाने बाईला घडवताना ओव्हरटाईम केला असेल, त्याला पण भक्त मिळाला असेल रे. लेकराचं करते, बाळाचं करते, सगळ्यांचं करते. म्हणून पोरापेक्षा पोरगी जास्त सोशिक असते बाया. समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे चार पाहुणे आले आणि बाप घरी नाही, आई पटकन पोराला पकडते, एक रुपयाचं दूध घेऊन जा, तुझा बाप घरी नाही. आई पटकन पोराला पकडते, एक मुलगी एक मुलगा, फरक बघा. आणि पोराला सांगते बेटा एक रुपयाचं दूध घेऊन जा,
पोराला आईने काम सांगितलं पोराने पटकन ऐकलं असं तरी झालं का? इतकं चांगलं असतं का ते पोरण? ते कारटं बापावर गेलेले असत. ते जोरात ओरडते मी नाही जात जा. आई त्याला जवळ घेऊन सांगते बेटा तुला ना शेंगदाणे देईल, गोड देईल, चॉकलेट देईल, दूध आणल्यावर देईल रे. एवढं प्रलोभन दिल्यानंतर पोरग डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपाय घेते, पाहुण्याच्या समोरून जाताना डोळे काढून बघते आणि दुधाला जाताना ते पाहुण्यांच्या समोरून ग्लास ठोकत ठोकत जाते. म्हणजे ते पाहुण्याला सांगते आवाज करणे का नाही, चाय पिणे का जाणे का. ते पोरग करते अरे हास्तं फरक आहे, हा फरक आहे. पोरीला सांगा बरं एक रुपयाचं दूध घेऊ नये. पोरगी आडावडा नाही करत, ती एक नजर आईकडे बघते. तिला न सांगता कळते आईकडे दुसरा रुपया नाही. हे न सांगता जिला कळतं त्याचं नाव मुलगी असते माझ्या बाळा, त्याचं नाव मुलगी असते. म्हणून बाई नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. पोरगी आईकडे एक नजर बघते, डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपया घेते. तिला न सांगता कळते आईकडे दुसरा रुपया नाही. ती पाहुण्याच्या समोरून जाताना खाली मान घालते, पोरग ग्लास ठोकत जाते, पोरगी फ्रॉक मध्ये झाकून मिळते. ती पाहुण्याच्या बापाला कळू देत नाही आपल्या बापाच्याकडे दूध नाही. म्हणून बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे बाळा. म्हणून बाई नाही तर काय नाही, देश नाही तर कुठ नाही. मी 100 वेळा कबूल करते मी बाई होते म्हणून जगले, नाही तर मेले असते. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा पोरीची काळजी घ्या बेटा. पोरीचं योगदान फार मोठं असतं रे. अजून अगदी जुन्या काळापासून बाया योगदान देत आल्या, संसारासाठी झगडत आल्या, लढत आल्या, रक्त गाळत आल्या. बाई वजा केली ना तर काही नाही बेटा, रिकाम्या जागा भरा काही नाही. म्हणून एक लक्षात ठेव माझ्या बाळानं, पोरीला जपा. लग्न लागते, लग्न सोयरीक ठरते, लग्न लागते. मुलगी सासरी जाताना 4 वेळा मागे वळून बघते, पुन्हा पुन्हा स्वतःला सांगते निघाले बरं का, मी निघाले बरं का. माहेरला पुन्हा पुन्हा बघते रे. आणि सासरी जाऊन स्वतःला गाडून घेते, नव्याने उभी होते. ती त्या घरासाठी जगायला लागते, हे घर काळजामध्ये दडपून टाकते बेटा. त्याचं नाव मुलगी असते माझ्या बाळ, त्याचं नाव मुलगी असते. म्हणून मुलीला सांभाळा, तिची काळजी घ्या. आणि मुलींना तुम्हाला पण मला सांगायचं आहे बेटा, आपण हातावर आणून पानावर खातो, टाटा बिर्लाची अवलाद नाही आहे आपली. म्हणून आजकाल काय एवढीशी जरी पोरगी शिकली ना, पहिलं काम काय तर स्लीव्हलेस घेणं नाही, देणं नाही, ब्लाउज फाडून मोकळे. उघड्या नागड्या पोरी का फिरतात हेच मला काही कळत नाही. म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने आई वडिलांची जाण ठेवावी. आपण ज्या परिस्थितीमध्ये होतो त्या परिस्थितीला शेवटी आई वडील कारणीभूत. आई वडिलांचा त्यागामुळेच आपण मोठा होतो. आणि आई वडिलांनी आपल्यासाठी लहानपणापासून जे कष्ट घेतलेले असतात ते त्यांचं सध्या ऋण फेडावं. म्हणून मोठा होईल तेवढं जिवंतपणे त्यांना जास्तीत जास्त गुणाभाषण दाखवण्याचे वगैरे प्रकार करू नये, जेणेकरून त्यांना जिवंतपणे जेवढं सुख देता येईल तेवढं द्यावं. पण आता माझी परिस्थिती त्यावेळेला तशी नव्हती. माझी परिस्थिती काय, मी शिक्षित नाही, सगळे जर कामाला लोकांच्या तिथं कामाला जात होते, आम्ही ते काही करू शकत नव्हतो. पण परिस्थिती चांगली झाल्यानंतर मग असं वाटलं का काहीतरी आपण आता ऋण फेडावं म्हणून हे केलेलं आहे. सर्वांनी जिवंतपणे जेवढी वडिलांची करता येईल सेवा तेवढी करावी. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.